या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओ शूटिंग कुरुळा, प्रोप्रायटर साई मोहिते, मोबाईल नंबर 88 30 29 56 94. भाजपचे राष्ट्रीय नेते व गावातील स्थानिक भाजप नेत्यांचे फलक फाडल्याने कुरळपमध्ये तणावाचे वातावरण. आज सकाळी 5 वाजता हा प्रकार उघडकीस आला. ग्रामपंचायत व हनुमान मंदिर परिसरात भाजपचे राष्ट्रीय नेत्यांच्या फोटोसह पैलवान अशोक पाटील यांचे फोटो असलेला फलक मंगळवारी रात्री फाडल्याची घटना वारासारखी गावात पसरली. कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत समोर एकत्रित येऊन घटनेचा निषेध व्यक्त करत गावबंदचे आवाहन केले. त्याला गावातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. कुरळप तालुका वाळवा येथील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तंग आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपच्या फैरी सुरू असताना आज राष्ट्रवादीच्या 2 तरुणांनी भाजपच्या नेत्यांचे फलक फाडल्याचे CCTV मध्ये स्पष्ट दिसत आहे. CCTV चे फुटेज पाहून कार्यकर्त्यांनी एका तरुणाला पकडून चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याचवेळी दुसऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस यंत्रणेसह कार्यकर्ते घरासमोर गेले. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन करत संबंधित तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्याची हमी दिली. पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी संबंधित प्रकरणाची माहिती घेतली. कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांना पुढील सूचना दिल्या. पोलिसांनी संशयित विशाल रमेश जाधव, करण महादेव देवकर यांना ताब्यात घेतले. इतर संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. आज आमच्या गावात कुरळप या गावी आज राष्ट्रीय नेत्यांची डिजिटलची फाडाफाडी केली. तर याच्या पाठीमाग जे आज आपल्या गावचे कुरळप सत्तांतर झालं त्याचा पराभव पचनी न पडल्यामुळं की अशी गरीकृत्य आपली लहान मुलं हाताखाली धरून त्या मुलांना विष्णी बनवून गावात कशी अशांतता निर्माण होईल या दृष्टिकोनातून तिने हा केलेला भ्याड कृत्य आहे. आणि गावाला आपल्या एक वेगळं वळण लागावं हा त्यांचा हेतू आहे. आणि ह्या हा हेतू त्यांचा कदापि साध्य होणार नाही, कारण कुरळप गावची जनता ही सुज्ञी आहे आणि गाव आमचं असं कुठलंही कृत्य सहन करणार नाही. कारण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे यांचं सुद्धा ते डिजिटल त्या फोटोवर होते व त्या तिचे त्या डिजिटलचा तिने अवमान केला व ती डिजिटल फाडलं हे गैरकृत्य आहे. फक्त याच्या पाठीमाग कोण आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा व त्या लोकांना शासन मिळावं हीच विनंती. सर्वसामान्य नागरिकांनी यात शांततेनं आपलं गाव कसं शांत राहील याची आपण सगळ्यांनी दक्षता घेऊया आणि यातून आपण बाहेर पडू. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, कुरळप पोलीस ठाणे. कुरळप गावामध्ये अशोक पाटील यांच्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने जो बॅनर लावलेला होता तो बॅनर फाडलेला आहे. आणि त्याबद्दल आपण जे बॅनर फाडणारे लोक आहेत ते निष्पन्न करून त्यांच्यावरती आपण प्रचलित कायद्यानुसार एक गीती कायदेशीर कारवाई करत आहोत. तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी गावातील लोकांना आवाहन करतो की आपण कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं आपलं वर्तन असावं. तसेच आपल्याला काही अडचण असल्यास आपण संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी यावी. धन्यवाद. वाळवा न्यूज एक्सप्रेस लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा.